अजित पवारांचा मोठा गट राष्ट्रवादीतून बाहेर पडून शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण कोणाचे निष्ठावंत याची चाचपणी सुरू झाली आहे. शरद पवार गटाकडून प्राजक्त तानपुरे तर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना फोन येणे सुरू झाले आहे. मुंबई येथे 5 जुलै रोजी दोन्ही गटांकडून होऊ घातलेल्या बैठकांना आवर्जून उपस्थित राहावे असा संदेश दिला जात असल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली. दोन्ही गटांकडून येणाऱ्या पॉवरफुल फोनमुळे साहेब की दादा अशा द्विधा मनस्थितीत पदाधिकारी सापडले आहे. अनेकांनी या बैठकीला जाण्यासाठी तिकीटेही काढून ठेवलेली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी सांगितले होते. राजेंद्र वैद्य आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेबी उईके ही मंडळी शरद पवार यांच्या सोबतच जाण्यावर आजही ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांनीही आपण शरद पवार यांच्याच बाजूने असल्याचे सांगितले. या मंडळींना अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल आणि नवनियुक्त मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे तर शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे यांचे फोन आल्याचे समजते. त्यांनी 5 जुलै रोजी मुंबईत बोलविलेल्या बैठकीचे निमंत्रण दिल्याचे समजते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगावकर यांना अजित पवार गटाकडून नवनियुक्त मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा फोन आला. ते आपल्या सहकाऱ्यांसह अजित पवार गटाच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचे समजते. दोन्ही गटांचे पदाधिकारी आपापल्या समर्थकांसह आज मंगळवारी मुंबईकडे रवाना झाले आहे. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमधील महाभूकंपाचे धक्के चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसलाही बसले असल्याचे या घडामोडीवरून समजून येत आहे. देशातील व राज्यातील घडामोडी रोज सर्वात आधी बघण्याकरिता न्यूज DHD चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला ऑलवर सेट करा आणि बघा मराठी बातम्या रोज सर्वात आधी.